हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण टेन्थ स्टँडर्डचा सा, सायन्सचा पेपर पॅटर्न पाहणार आहे जो बोर्डला येणार आहे तर सायन्समध्ये सायन्स वन आणि सायन्स टू या दोन्हीसाठी पेपर पॅटर्न सेम असणार आहे तर जो मी आज पेपर पॅटर्न सांगणार आहे तो पूर्ण सायन्स वन आणि सायन्स टू दोन्हीला लागू होतो हो, तर ऑलरेडी मी मॅथ वन आणि मॅथ टूबद्दल पेपर पॅटर्न अपलोड केलेला आहे जर तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल तर तो पाहू शकता व्हिडिओ तर सायन्समध्ये तुम्हाला माहिती आहे पूर्ण सायन्स पेपर आपला हंड्रेड मार्क्सचा असतो त्यामध्ये सायन्स वन फोर्टी मार्क्स असतं तर सायन्स टू फोर्टी मार्क्स असतं आणि ट्वेंटी मार्क्स इंटर्न मार्क्स असतात जे तुम्हाला स्कूलमधून भेटले जातात असे टोटल हंड्रेड मार्क्सचा आपला पेपर असतो तर आपण आता पेपर पॅटर्न पाहूया जो की आपल्या सायन्स वन आणि सायन्स टू दोन्हीला उपयोगी पडणार आहे तर सर्वात पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन ऑप्शन यालाच आपण म्हणतो एम सी क्यू क्वेश्चन यामध्ये तुम्हाला क्वेश्चन दिले असेल आणि त्याचे चार पर्याय दिले असतील त्याचं तुम्हाला आन्सर करायचं आहे असे एम सी क्यू आपल्याला वन टू थ्री फोर फाईव्ह आपल्याला सी क्यू येतात आणि इथे ऑप्शन नसतो म्हणजे यामध्ये जर जा चूक झाली तर आपला यामध्ये मार्क जाऊ शकतो तर हे एम सी क्यू तुम्हाला एकदम व्यवस्थित करावं लागतात तुमच्या बुकमधून येऊ शकतात एक्सरसाईजमधले येऊ शकतात किंवा मधले कन्सेप्टमधले काही विचारू शकतात म्हणून हे सी क्यूमध्ये आपले मार्क्स जाऊ शकतात तर हे तुम्हाला डिटेल आपल्याला अभ्यास करावं लागणार सी क्यूचा त्यानंतर आहे क्वेश्चन वन बी यामध्ये आन्सर द सब क्वेश्चन्स ॲज पर द गिव्हन इन्स्ट्रक्शन असे पाच म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला ऑप्शन नसतं म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाच क्वेश्चन येणार आहेत पण यामध्ये पाच क्वेश्चन कोणकोणते येतात यामध्ये पाच क्वेश्चन असे येऊ शकतात जसं की ऑड वन आउट किंवा रिलेट द फॉलिंग म्हणजे तुम्हाला दोन दिले असेल रिलेशन दिलं असेल आणि तिसऱ्याचं चौथ्याबरोबर रिलेशन काय तिसऱ्याचं रिलेशन कशाबरोबर असेल मग ते चौथ्याचं आपल्याला आन्सर लिहायचं आहे पुन्हा ट्रू ऑर फॉल्स सेंटेन्स ट्रू आहे का फॉल्स असं आपल्या वन मार्क्सला विचारू शकतात पुन्हा मॅच द फॉलिंग जसं आपण जोड्या जोळा म्हणजे म्हणतो तेच इथे विचारून जाऊ शकता किंवा आन्सर इन वन सेंटेन्स असं दिलं जातं किंवा डेफिनेशन असे वेगवेगळे डि दि, डिफरंट टाईपचे क्वेश्चन यामध्ये विचारले जातात जे की वन वन मार्क्सला असतात सिम्पल असतात पण यामध्ये पण तुम्हाला ऑप्शन नसल्यामुळे यामध्ये जर जा चूक झाली तर तुमची मार्क्स जाऊ शकतात हा झाला आपला क्वेश्चन वन बी जो की पाच मार्क्सला आहे त्यानंतर आपण पाहूया क्वेश्चन टू ए क्वेश्चन टू ए आहे गिव सायंटिफिक रिझन्स आता या ठिकाणी हा आपल्याला माहीत पाहिजे की हा क्वेश्चन स्पेशल सायंटिफिक रिझनसाठी आहे म्हणजे तुम्हाला सायंटिफिक रिझन एक्झाममध्ये येणार आहेत एनी टू म्हणून येतं चार मासला म्हणजे हे येतात वन टू आणि थ्री या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन आहेत तीन क्वेश्चन येतील तीनपैकी तुम्हाला दोन फक्त आन्सर करायचे आहेत जे सायंटिफिक रिझन आहेत आता सायंटिफिक रिझनमध्ये तुम्हाला सर्व चॅप्टरचे म्हणजे सर्व चॅप्टरचे जर जर तुम्ही सायंटिफिक रिजन परफेक्टली केले तर तुमचे चार मार्क्स या ठिकाणी फिक्स होतील म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन टू ए हा हंड्रेड पर्सेंट घेऊ सायंटिफिक रिझन आपल्याला क्वेश्चन भेटणार आहे हे सर्वांना माहीत पाहिजे हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे यामध्ये तुमचे चार मार्क्स इथे पक्के होतील त्यानंतर पाहूया क्वेश्चन टू बी बघा क्वेश्चन टू बीमध्ये आता आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स एनी थ्री सिक्स मार्क्सला येतं म्हणजे या ठिकाणी फाईव्ह क्वेश्चन्स येतात टोटल पाच क्वेश्चनपैकी तुम्हाला थ्री क्वेश्चन यामध्ये सॉल्व्ह करायचे असतात मग यामध्ये आन्सर द फॉलिंग क्वेश्चन आणि म्हणजे प्रत्येक क्वेश्चन दोन दोन मार्क्सला आहे तर मग या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत पाचपैकी तीन सोडायचे आहेत पण हे पाच क्वेश्चन कोणकोणत्या प्रकारचे असतात कधी कधी सिंपल क्वेश्चन विचारतात दोन मार्क्सचा की तुम्ही हे हे आन्सर करा पण त्यामध्ये डिफरंट डिफरंट टाईप्स आहेत जसे की तुम्हाला शॉर्ट नोट विचारू जाऊ शकते किंवा कम्प्लीट द फ्लो चार्ट म्हणजे एखादं तुम्हाला फ्लो चार्ट असतो फ्लो चार्टमधले तुम्हाला काही पार्ट दिलेले असतील काही पार्ट तुम्हाला फिल करावे लागतील पण हा डिस्टिंग इज डिफरन्स विचारला जाऊ शकतो खूप सारे डिफरन्स आहेत तुम्हाला सायन्स वन सायन्स टूमध्ये मध्ये ते विचारू शकतात ड्रॉ डायग्राम आता सायन्स टूमध्ये खूप सारे डायग्राम आहेत तर दोन मार्क्सला तुम्हाला दोन मार्क्सची डायग्राम काही विचारली जाऊ शकते लेबल द डायग्राम आता कधी कधी असं पण येतं की तुम्हाला डायग्राम दिली जाते आणि तुम्हाला लेबल करायला लावतात तिथे ब्लॅ ब्लॅक्स दिले असतात तिथे तुम्हाला फील करायचे असतात कम्प्लीट द टेबल सुद्धा कम्प्लीट करायला किंवा काही टाईप्स आहेत कोणत्या तरी सायन्स वन सायन्स टूमध्ये असे खूप असे क्वेश्चन आहेत की जिथे कम्प्लीट द टेबल विचारलं जाऊ शकता आणि न्यूमेरिकल आता सायन्स टूमध्ये तर न्यूमरिकल नाही पण सायन्स वनमध्ये न्यूमेरिकल जे आहेत दोन मार्क्सला म्हणजे थोडेसे सिंपल न्युमेरिकल इथे या ठिकाणी विचारलं जाऊ शकतात जिथे आपल्याला चार ते पाच स्टेपमध्ये आन्सर येईल इथे या ठिकाणी न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात तर असे आपल्याला टोटल फाईव्ह क्वेश्चन्स विचारले जातात त्यापैकी तुम्हाला थ्री क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात हा होता क्वेश्चन टू बी हा होता सिक्स मार्कला तर क्वेश्चन टू ए हा होता आपल्या फोर मार्क्सला त्यानंतर क्वेश्चन थ्री मध्ये येतो सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे यामध्ये तो आन्सर एनी फाइव क्वेश्चन फ्रॉम द फॉलोइंग पंधरा मार्क्सचा येतो म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तीन मार्क्स आहे असे आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन मार्क्स सेवन क्वेश्चन्स येतात आपल्याकडे आणि सेवन क्वेश्चन मध्ये आपल्याला पाच मार्क्स पाच क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पण यामध्ये सेवन क्वेश्चन कोणकोणत्या प्रकारचे असतात सिम्पली तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो की एक्सप्लेन धिस कन्सेप्ट थ्री मार्क्सला थोडासा लेंदी जो क्वेश्चन आहे थोडासा मार्क्सचे जे दोन मार्क्सचे होते तिथं म्हणजे थोडेसे सिम्पल सिंपल, सिंपल क्वेश्चन होते या ठिकाणी थ्री मार्क्समध्ये थोडंसं तुम्हाला लिहायला टाईम लागेल असे क्वेश्चन्स असतात या ठिकाणी त्याचबरोबर त्यामधला स्पेसिफिक टाईप म्हणलं तर असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की इन द ब्लँक्स इन अ पॅरेग्राफ तुम्हाला एक कुठला ते पॅरेग्राफ दिलेला असेल त्यामध्ये तुम्हाला फिल करायचं आहे या तर या याबद्दल तुम्हाला डिटेलिंगसाठी मी प्रॅक्टिस पेपर पण मी आता अपलोड करणार आहे सायन्सचे मॅथचे त्यामध्ये तुम्हाला कळेल की ह्या प्रकारचा क्वेश्चन कोणता असतो तो क्वेश्चन मी जेव्हा टाकेल त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल की कसा सॉल्व करायचा तर या ठिकाणी तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असेल त्यामध्ये काही ब्लँक्स दिले असतील ते तुम्हाला फील करायचे आहेत पण ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर आता तुम्हाला काय केलं जाईल एखादी डायग्राम दिली जाईल सायन्स वनमध्ये आहे किंवा सायन्स टूमध्ये मध्ये जस्ट डायग्राम आहेत तर सायन्स टूमध्ये मध्ये खूप साऱ्या डायग्राम आहेत त्या डायग्राम तुम्हाला ड्रॉ करून दिलेल्या असतील एक्झाममध्ये पण पण त्याच्या रिलेटेड तुम्हाला काहीतरी क्वेश्चन विचारलं जाईल ते आन्सर करावे लागतील पण कम्प्लीट द चार्ट आता या ठिकाणी चार्ट आता मागं पण होता दोन मार्क्सला पण तीन मार्क्सला कम्प्लीट द चार्ट जे मोठे मोठे चार्ट्स आहेत ज्या ठिकाणी जास्त आपल्याला आन्सर फील करायचं आहे ते या ठिकाणी विचारलं जातात कम्प्लीट द टेबल यामध्ये सुद्धा आपल्याला टेबल तसेच मोठे जे टेबल्स आहेत त्यामध्ये विचार जातात न्यूमेरिकल्स हे सायन्स वनमध्ये असतात न्यूमेरिकल्स न्यूमेरिकल्स या ठिकाणी आता दोन मार्क्सचे जे न्युमेरिकल होते ते सिम्पल होते आता या तीन तीन मार्क्सचे जे न्युमेरिकल्स आहेत त्यामध्ये एक फॉर्म्युलेची जी, जी दोन फॉर्म्युले यूज करून जी न्यूमेरिकल्स आहेत ज्यामध्ये सिक्स टू सेवन स्टेप्स लागतात आपल्याला त्या ठिकाणी तसे न्युमेरिकल्स विचारले जातील मोस्टली सायन्स वनमध्ये जर बघितलं तर ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये हिट चॅप्टरमध्ये किंवा स्पेस मिशन चॅप्टरमध्ये यामध्ये जास्त न्युमेरिकल्स आहेत त्यामधीलच विचारू शक जाऊ शकतात तर मी पण हे पण एक व्हिडिओ तयार करणार आहे की कोणत्या चॅप्टरमधून तुम्हाला न्युमेरिकल्स विचारले जाऊ शकतात कोणत्या चॅप्टरमधले तुम्हाला डायग्राम्स विचारले जाऊ शकतात कुठल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिफरन्स विचारले जाऊ शकतात किंवा सायंटिफिक रिजन कोणत्या चॅप्टरमध्ये जास्त विचारले जातात किंवा एम क्यू म्हणजे जे डिटेल कोणत्या कोणते क्वेश्चन कधी विचारले जाऊ शकतात याबद्दल सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे लवकरच त्यानंतर हा होता क्वेश्चन थ्री ज्यामध्ये आपलं सात पैकी पाच सॉल्व्ह करायचे होते पंधरा मार्क्सला त्यानंतर आहे आपला लास्ट क्वेश्चन क्वेश्चन फोर सॉल्व एनी वन ऑफ द फॉलिंग हा आहे पाच मार्क्सचा क्वेश्चन या ठिकाणी दोन क्वेश्चन येतात आज सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या क्वेश्चन सर्वात डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे आता यामध्ये क्वेश्चन्स कसे असतात तुम्हाला सांगतो या, या ठिकाणी एक्सप्लेन असतं एक्सप्लेन विथ डायग्राम म्हणजे तुम्हाला त्याचं पूर्ण कन्स्ट्रक्शन वर्किंग असं असे रिलेटेड एक असं मोठा डिफिकल्ट जो क्वेश्चन आहे जो खूप जणांना अवघड जातो म्हणजे जा अवघड जातो म्हणजे सर्वांना या ठिकाणी आन्सर लिहितात पण यामध्ये तुम्हाला पाचपैकी पाच मार्क्स कसे मिळावे याच्यासाठी परफेक्ट आन्सर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर असे क्वेश्चन याला या पाच मार्काच्या क्वेश्चनमध्ये आणखीन पाच क्वेश्चन एकत्र करून असा एक क्वेश्चन बनवला जाऊ शकतो म्हणजे एखादा असा क्वेश्चन असू शकतो की पाच डेफिनेशन एकत्र विचारलं जाऊ शकतात आणि पाच मार्क्सला विचारले जाऊ शकतात मग त्या ठिकाणी असे पण विचारले जाऊ शकतात किंवा तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं एखादा पॅराग्राफ दिला जाईल आणि त्या पॅराग्राफवर रिलेटेड काही क्वेश्चन्स जे आपल्याला इंग्लिशमध्ये विचारले जातात तसे पण क्वेश्चन कधी कधी आलेले आहेत एक्झामला तर यामध्ये खूप सारी व्हरायटी आहे तर त्याचेसुद्धा डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते क्वेश्चन कसे विचारले जाऊ शकतात तर अशा प्रकारे हा आपला सायन्सचा सायन्सचा जो पेपरचा आहे सायन्स वन किंवा सायन्स टूचा पेपर फॉर्मॅट होता तुम्हाला आणखीन दुसऱ्या कोणत्या विषयाचे पेपर फॉर्मॅट पाहिजेत ते कमेंट बॉक्समध्ये टाका